सातारा जिल्ह्यातील कोरोना व्हायरस अपडेट। सातारा जिल्ह्यात आज 3 फेब्रुवारी 2022 रोजी जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 428 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले। सातारा जिल्ह्यात आज 4,359 नमुने तपासण्यात आले, यामध्ये 428 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले। तर कोरोनावर उपचार घेत असताना 16 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला। असे असताना 1,066 नागरिकांना कोरोनामुक्त झाल्यामुळे घरी सोडण्यात आले। सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात 4,165 नागरिक कोरोनावर उपचार घेत आहेत। सातारा जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 95.76। जिल्ह्यात आज अखेर 6,611 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा। धन्यवाद।